राजापूर मधील बारसू धोपेश्वर गावातल्या प्रस्तावित रिफायनरीच्या दृष्टीने 6 एप्रिल दिवस महत्त्वाचा ठरणार आहे, कारण 6 एप्रिल रोजी धोपेश्वर इथं ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय. या ग्रामसभेत रिफायनरीबाबत ठराव मांडण्यात येणार आहे. जवळपास 5000 एकर जागा धोपेश्वर गावची असल्यानं ठरावाकडे लक्ष लागले. मतदान कार्ड असलेल्यांनाच यावेळी मतदान करता येणार आहे. राजापूरच्या बारसू परिसरात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्र सरकारला दिला आहे. प्रकल्पग्रस्तांनी राजापूर तहसीलवर मोर्चाकडून रिफायनरीला विरोध केला होता. आता या ग्रामसभेत काय ठराव होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आणि राज्य सरकार यांनी हा रेड झोन कॅटेगरीमधला रिफायनरी प्रकल्प आमच्या कोकणात आणू घातलेला आहे, पण हा रेड झोनमधला प्रकल्प आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही. आणि हा विरोध दर्शवण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये 6 एप्रिल 2022 रोजी वोटिंग घेण्यात येणार आहे. या वोटिंगमध्ये आम्ही दर्शवणार आहोत की आमचा या रेड कॅटेगरीतल्या रिफायनरीला किती मोठ्या प्रमाणावरती विरोध आहे.